Hello students, as you know, the structure of atom unit going on, and today we are going to see an important concept, and the name of that concept is the quantum numbers. तर आज आपण quantum numbers हा एक महत्त्वाचा concept पाहणार आहे. So let us see the meaning of quantum number. Okay? So actually quantum number means what? It gives the detailed information about the position and momentum of electron. इलेक्ट्रॉनच्या पोझिशन आणि मोमेंटमबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला क्वांटम नंबर हा कन्सेप्ट देतो. ओके, सो क्वांटम नंबर हॅज मेनली फोर टाईप्स. तर आपण ते क्वांटम नंबरचे टाईप्स पाहू. द फर्स्ट वन इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सेकंड इज एज्युमिथल क्वांटम नंबर. दुसरा आहे पहा एज्युमिथल क्वांटम नंबर. तिसरा आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. अँड द लास्ट द फोर्थ इज द स्पिन क्वांटम नंबर. फोर्थ वन इज द स्पिन क्वांटम नंबर. तर विद्यार्थ्यांनो पहा, हे चार क्वांटम नंबर आपल्याला स्टडी करायचे आहेत वन बाय वन. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, एज्युमिथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर. आता विशेषतः हे जे तीन क्वांटम नंबर आहेत, पहिले प्रिन्सिपल, एज्युमिथल आणि मॅग्नेटिक, तर हे एकमेकाशी संबंधित आहे. तुम्हाला एज्युमिथल क्वांटम नंबर कधी फाइंड आउट करता येऊ शकतो? जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर माहीत असेल तर. आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर कधी फाइंड आउट करता येऊ शकतो? जर एज्युमिथल माहीत असेल तर. तर आपण ह्याबद्दल डिटेल माहिती पाहू. प्रथमतः आपण स्टडी करू प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि एज्युमिथल क्वांटम नंबर. ओके, सो लेट अस सी द प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड एज्युमिथल क्वांटम नंबर. तर आपण सध्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरबद्दल पाहू. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता तुम्हाला माहिती आहे, ॲटम म्हणलं की त्याला न्यूक्लियस आलं. ह्या ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस, इट हॅज द पॉझिटिव्ह चार्ज अँड इट कॅरीज द प्रोटॉन्स. सो सपोज कन्सिडर हिअर इज द एनी न्यूक्लियस. इथे एक न्यूक्लियस कन्सिडर करा हॅव्हिंग द पॉझिटिव्ह चार्ज. आणि न्यूक्लियसमध्ये जे एक्स्ट्रा न्यूक्लियर कडेचा जो पार्ट आहे तिथे काय असणार? देअर इज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व. यू ऑल नो दॅट अराउंड दिस न्यूक्लियस द इलेक्ट्रॉन आर रिव्हॉल्विंग. आणि बोहरच्या ॲटॉमिक मॉडेलने आपल्याला सांगितलं ते इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होतात. आता कन्सिडर करा की हा न्यूक्लियस आहे आणि ह्याच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट आहेत लाईक दिस. सपोज हिअर आय एम गोइंग टू शो यू ॲटलीस्ट फोर ऑर्बिट. ओके, सो हिअर सपोज दिस इज द फर्स्ट ऑर्बिट. ओके, देन दिस इज द सेकेंड ऑर्बिट. ओके, देन लुक हिअर द थर्ड ऑर्बिट. दिस इज द थर्ड ऑर्बिट. ओके, ॲट द लास्ट वन दिस इज द फोर्थ ऑर्बिट. तर पहा, इथे सेंटरला न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस भोवती हे ऑर्बिट सर्क्युलर आहेत. अँड ऑल ऑफ यू नो दॅट इन दिस ऑर्बिट द इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. ह्या ऑर्बिटमध्ये काय आहेत? साहजिकच इलेक्ट्रॉन्स आहेत. सपोज वी विल गिव द नंबर टू दिस ऑर्बिट. द ऑर्बिट विच इज व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस ऑर द फर्स्ट ऑर्बिट द नंबर एज द नंबर वन. सो दिस इज द नंबर वन ऑर्बिट. देन दिस इज द सेकेंड, देन थर्ड अँड फोर्थ. पहा अशा प्रकारे ऑर्बिट आहेत 1, 2, 3, 4. ओके, तर ह्या ऑर्बिटमध्येच काय रिव्हॉल्व होत असतात? दॅट इज द इलेक्ट्रॉन्स. आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच काय? द प्रिन्सिपल क्वांटम नंबर विच इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. ह्या स्मॉल एन लेटरने आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोट करतो. आणि हा एन म्हणजेच काय? इट इज नथिंग बट द नंबर ऑफ ऑर्बिट. ह्या ऑर्बिटचे नंबर म्हणजेच एन. ओके, मीन्स एन काय असू शकतो प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये? 1, 2, 3, 4 अँड सो ऑन लाईक दिस. यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर? प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन अँड विच गिव्ज अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द ऑर्बिट. ओके,
तर ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, नेमके कोणत्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रिन्सिपल क्वांटम नंबर देतो. ओके, ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनबद्दल. अँड दॅट ऑर्बिट इज डिनोटेड बाय द नंबर 1, 2, 3, 4. ओके, म्हणजे एन इज इक्वल टू जर 1 असेल देन द फर्स्ट ऑर्बिट, इफ एन इज इक्वल टू 2 सेकंड ऑर्बिट, इफ एन इज इक्वल टू 3 देन थर्ड ऑर्बिट, अँड इफ एन इज इक्वल टू 4 फोर्थ ऑर्बिट. म्हणजे पा, प्रिन्सिपल क्वांटम नंबरची मांडणी अशी पा की प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय एन, आणि आपण एन हा पॉझिटिव्ह इंटीजर असतो, तो एक ही असेल असू शकतो, दोन ही असू शकतो, तीन आणि चार. ज्या प्रकारे ह्या ऑर्बिटला नंबर दिलेले आहेत त्याचप्रकारे ह्या ऑर्बिट ऑल्सो डेसिनेटेड बाय द लेटर, लेटरद्वारे सुद्धा त्याला आपण इंडिकेट करू शकतो. विच लेटर्स? द लेटर्स इज द के, के, एल, एम, एन, एक्सेट्रा. ओके, अशा प्रकारे जर पुढे जायचं झालं तर ओ ऑर्बिट, देन पी ऑर्बिट, देन क्यू ऑर्बिट. ओके, आपण इथं फर्स्ट फोर ऑर्बिट पाहिल्या आणि त्याला लेटर जे दिलेत के, एल, एम, एन. मीन्स सपोज हे जे ऑर्बिट्स आहेत, ऑर्बिट्सच्यामध्ये फर्स्ट ऑर्बिट आहे डिनोटेड बाय द लेटर के. ओके, त्या ऑर्बिटलाच आपण काय म्हणू, सपोज शेल. ओके, फर्स्ट शेल डिनोटेड बाय द के, सेकेंड एल, थर्ड शेल बाय एम, फोर्थ शेल बाय एन. ओके, आता इथे पहा काही टर्म ज्या आहेत त्याचं मीनिंग तुम्हाला क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये ज्या टर्म येतात किंवा पुढेही टर्म येणार आहेत, तर कुठल्या टर्म? पहिली टर्म पहा, मी इथे लिहितो शेल, फर्स्ट टर्म इज सेल. ओके, सेकंड टर्म मी काय लिहितोय पहा, सेल ऑर ऑर्बिट. फर्स्ट टर्म काय लिहिली पहा मी, सेल ऑर ऑर्बिट. दुसरी टर्म, सेकंड टर्म सब शेल, सेकंड टर्म सब शेल. आणि तिसरी टर्म आहे ऑर्बिटल. ओके, सो पहिल्यांदा ह्या तिन्ही टर्मचा अर्थ समजून घ्या. फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ दीज थ्री टर्म्स. पहिली टर्म शेल, शेल म्हणजेच काय? ऑर्बिट. तर ह्या ज्या आहेत 1, 2, 3, 4 ह्या आहेत शेल किंवा ऑर्बिट ज्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. ओके, आता दुसरी जी टर्म आहे सब शेल, सब शेल म्हणजे काय? द सब शेल प्रेझेंट इन द शेल, ह्या शेलच्या आतमध्ये ज्या आहेत त्या आहेत सब शेल. मग सब शेल कोणत्या असतात पा, नेव्हर फॉरगॉट द विच सब शेल. सब शेल ज्या असतात त्या सब शेल असतात एस, पी, डी आणि एफ ह्या सब शेल असतात. ओके, म्हणजे ह्या ज्या शेल्स आहेत, सपोज ही के शेल, ही एल शेल, एम शेल, एन शेल, ह्या शेलच्या आत असतात सब शेल. कोणत्या सब शेल? एस, पी, डी, एफ. ओके, ह्यापैकी कोणत्या असू शकतात? तर तुम्हाला सब शेलचा मिनिंग कळला. आणि तो तिसरा जी टर्म आहे ऑर्बिटल, ऑर्बिटल म्हणजे काय? की ह्या सब शेलमध्ये ज्या ऑर्बिटल सब शेलमध्ये असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही सब शेल जर पी घेतली तर त्यामध्ये कुठले ऑर्बिटल असतात? पी एक्स, पी वाय, पी झेड, लाईक दिस. डीमध्ये अशाच 5 ऑर्बिटल आहेत. ओके, एफमध्ये अशाच, परत आपण एफमध्ये गेलो की त्याच्या परत 7 ऑर्बिटल पडतील. अंडरस्टँड? म्हणजे पहिली टर्म शेल किंवा ऑर्बिट, त्यामध्ये सब शेल, अँड सब शेलच्या अंडर परत आली टर्म ऑर्बिटल. तर पहिला क्रायटेरिया तुमचा क्लिअर झाला. सो नेवर कन्फ्यूज, शेल मीन्स इट इज द सर्क्युलर ऑर्बिट, सब शेल इट इज प्रेझेंट इन द शेल ऑर ऑर्बिट. ऑर्बिट इज डिफरंट, ऑर्बिटल इज डिफरंट. ओके, ऑर्बिटल ही टर्म सबशेलशी रिलेट करते. ओके, तर आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण जे पाहतोय त्यामध्ये तुम्हाला एक कळलं की इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन, इट गिव्ज द इन्फॉर्मेशन ऑफ द इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन द ऑर्बिट. इफ एन इज इक्वल टू 1 सबशेल के, इफ एन इज इक्वल टू 2 सबशेल एल, इफ एन इज इक्वल टू 3 सबशेल एम, इफ एन इज इक्वल टू 4 सबशेल एन. आता ह्या शेल मध्ये किती सबशेल असतात? तर जेवढा एन नंबर आहे तेवढ्याच सबशेल असतात. म्हणजे सपोज एन इज इक्वल टू 2 असेल तर त्याच्यामध्ये सबशेल किती? 2च. एन इज इक्वल टू 4 असेल तर त्याच्यामध्ये सबशेल किती? 4च. ओके, पण आता आपण कमेंट करू, आपण आता कमेंट करू की शेलमध्ये ह्या ऑर्बिटल किती असतील. तर ऑर्बिटल असतील एन स्क्वेअर एवढ्या. ऑर्बिटल केवढे किती असतील यामध्ये? ऑर्बिटल इज इक्वल टू द एन स्क्वेअर. ओके, मीन्स फॉर एक्झाम्पल हिअर इट इज द 1, ह्यामध्ये किती ऑर्बिटल असतील? 1चा स्क्वेअर किती आला? आन्सर 1. सो हिअर इज द आन्सर 1. एन जर 2 असेल किंवा दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती ऑर्बिटल असतात? तर ह्याचा स्क्वेअर 4.
तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे एन जर 3 असेल तर त्यामध्ये किती ऑर्बिटल असतील, 3 स्क्वेअर करायचा तुम्ही 9. चौथ्या ऑर्बिटमध्ये, चौथ्या ऑर्बिटमध्ये किंवा चौथ्या शेलमध्ये किती ऑर्बिटल असतात, एन स्क्वेअर, म्हणजे ह्याचा स्क्वेअर 16. ओके, आणि ही जी साईज आहे शेलची, ही काय होते, इन्क्रीज होत जाते. इन्क्रीज होत जाते म्हणजे काय, ॲज यू गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस द साईज ऑफ शेल इज इन्क्रीजेस. म्हणजे साहजिकच इथे शेल नंबर 4 हॅज लार्जर साईज दॅन द शेल 1. ओके, सो इट साईज इज इन्क्रीजेस. सो यू अंडरस्टँड दिस इज ऑल अबाउट द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, आय एम गोइंग टू रिवाइज वन्स अगेन, देन वी विल सी द नेक्स्ट क्वांटम नंबर. सो बिफोर दॅट, प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय द एन, एन इज द पॉझिटिव्ह इंटीजर, इट मे बी 1, 2, 3, 4 एक्सेट्रा. इफ एन इज इक्वल टू 1, शेल इज के. इफ एन इज इक्वल टू 2, शेल इज एल. इफ एन इज इक्वल टू 3, शेल इज एम. इफ एन इज इक्वल टू 4, शेल इज एन. इनसाइड शेल देर इज अ सब शेल. ओके, बट नंबर ऑफ सब शेल इज एक्झॅक्टली इक्वल टू नंबर ऑफ एन, बट द नंबर ऑफ ऑर्बिटल प्रेझेंट इज द एन स्क्वेअर. ह्या एनचा स्क्वेअर केला की ऑर्बिटलची संख्या मिळते. ओके, आता आपण पाहू ॲजुमिथल क्वांटम नंबर. ओके, सो हिअर इट इज, राईट सम इम्पॉर्टंट पॉइंट्स, देन वी विल सी द ॲजुमिथल क्वांटम नंबर. ओके फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहे दुसरा क्वांटम नंबर, ॲजुमिथल क्वांटम नंबर. पहिला आपण पहिला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता ॲजुमिथल क्वांटम नंबर, हा क्वांटम नंबर आपल्याला सबशेलबद्दल माहिती देत होतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपल्याला ऑर्बिटबद्दल माहिती देत होता, आणि हा सबशेलबद्दल, तुम्हाला माहिती आहे सबशेल कोणत्या, एस पी डी एफ. सो लेट अस सी सम पॉइंट्स रिलेटेड टू ॲजुमिथल क्वांटम नंबर. फर्स्ट, इट इज ॲजुमिथल क्वांटम नंबर, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एल. एल ह्या सिम्बॉलने ॲजुमिथल क्वांटम नंबर दाखवतात. ओके, सो ॲजुमिथल क्वांटम नंबर डिनोटेड बाय द सिम्बॉल एल, इट गिव्ज द इन्फॉर्मेशन अबाउट, इट गिव्ज द इन्फॉर्मेशन अबाउट द सब शेल. ओके, आता ॲजुमिथल क्वांटम नंबर कसा फाइंड आउट करायचा. ओके, सो लेट अस सी. तर तुम्हाला माहिती आहे एन मीन्स वॉट, एन मीन्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तुम्हाला एनची व्हॅल्यू जर माहीत असेल तर तुम्ही एलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. कशा प्रकारे पहा, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे. विच इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द एल, लुक हियर, दिस इज द फॉर्म्युला. एल इज इक्वल टू 0 to n-1, हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही एलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. हाऊ दिस इज, लुक हिअर द एक्झाम्पल. सपोज एन इज इक्वल टू 1 आलं तर एलची व्हॅल्यू किती येईल पा. सो 0 to 1-1 आन्सर इज 0, म्हणजे 0 आले. मग ह्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत, कोणत्या पा, की तर एलची व्हॅल्यू 0 आली. एक चार्ट तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे, कोणता चार्ट पा. सपोज एलची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 अशा प्रकारे येऊ शकतात. ओके, तर एलची व्हॅल्यू जर 0 आली तर सबशेल असणार आहे एस. एलची व्हॅल्यू 1 आली तर सबशेल असणार आहे पी. एलची व्हॅल्यू जर 2 आली तर सबशेल असेल डी. आणि एलची व्हॅल्यू 3 आली तर सबशेल असणार एफ. अंडरस्टँड. आता पहा, आपण एक्झाम्पल जे घेतले त्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 घेतला, आणि ह्या प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आपण एल फाइंड आउट केला. कसा फाइंड आउट केला, विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला 0 to n-1. मग एल जर झिरो आला तर सबशेल कोणती येईल, विथ सबशेल येस, इट इज द येस सबशेल. सबशेल कोणती येईल, येस. ओके, नाव लेट अस सी द नेक्स्ट वन. आपण सपोज आता काय करू पा, एन इज इक्वल टू 2 घेऊ. मग एन इज इक्वल टू 2, एन म्हणजे तुम्हाला कळते का, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्या न्यूक्लियस बाऊच्या जे ऑर्बिट आहे त्यातली दुसरी ऑर्बिट, म्हणजे एन इज इक्वल टू 2. तर एल किती येईल, 2-1 म्हणजे 1, म्हणजे 2-1 म्हणजे 0 to 1. 0 to 1 म्हणजे काय आलं, त्यामध्ये 0 आला आणि 1 आला. ओके, मग 0 आला म्हटल्यानंतर काय होईल, अगेन एस सबशेल, आणि 1 आल्यानंतर पी सबशेल. अंडरस्टँड, समजलं काय. आता आपण काय करू, एन इज इक्वल टू 3 घेऊ. ओके, 3 and 4 घेऊ कंबाईनली. सपोज एन इज इक्वल टू 3 घेऊन पाहू. सो एन इज इक्वल टू जर 3 घेतलं, 3-1 मीन्स 0 to 2. सो 0 to 2 मीन्स 0, 1, 2. सो 0, 1, 2 मीन्स विथ सबशेल एस पी डी.
कारण दोन साठी आपण हा चार्ट महत्त्वाचा आहे, बेसिक चार्ट आहे फंडामेंटल, दोन साठी सबशेल डी. ओके, आता सपोज एन इज इक्वल टू फोर घेतलं, सपोज एन इज इक्वल टू फोर, देन व्हॉट? जर तुम्ही एन इज इक्वल टू फोर घेतलं तर काय होईल, फोर मायनस वन, सो झिरो टू थ्री मीन्स फोर मायनस वन, झिरो टू थ्री मीन्स झिरो वन टू थ्री. आणि आता मला सांगा शून्याला सबशेल कोणती, येस, वनला सबशेल पी, टूला सबशेल डी आणि थ्रीला सबशेल एफ. अंडरस्टँड? दिस इज ऑल अबाउट द ॲज्युमिटल क्वांटम नंबर. तर ॲज्युमिटल क्वांटम नंबरला सबसिडरी क्वांटम नंबर म्हणतात. इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट द सबशेल. ओके, अँड यू कॅन फाइंड आउट द ॲज्युमिटल क्वांटम नंबर वन्स यू नो द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. टू फाइंड आउट द ॲज्युमिटल क्वांटम नंबर दिस इज द फॉर्म्युला, एल इज इक्वल टू झिरो टू एन मायनस वन. सो राईट दिस थिंग्स, देन वी विल सी द नेक्स्ट पॉइंट. सो स्टुडंट्स, नेक्स्ट क्वांटम नंबर इज मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर, किंवा आपण त्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणू शकतो. सो आपण दोन क्वांटम नंबर आधी पाहिले, एक प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲज्युमिटल क्वांटम नंबर, आणि थर्ड इज द मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिस क्वांटम नंबर रिलेटेड टू इच अदर, एकावरून दुसरा क्वांटम नंबर आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. ओके, फक्त आपल्याला त्याचं मीनिंग समजलं पाहिजे. जसं प्रिन्सिपल रिलेटेड टू ऑर्बिट, ॲज्युमिटल रिलेटेड टू सबशेल, and this is related to the orientation of orbital, orientation of orbital, magnetic quantum number related to orientation of orbital. ata find out kasa karaycha pa, to find out karnyapurvi this magnetic quantum number is denoted by the symbol m. apan ha m ha symbol use karnar ahe, tar apan mathematical way ne magnetic quantum number find out karu. okay, so kasha prakare find out kela jato baka. Suppose, here is the, I am going to write the value of n. n means principal quantum number ची value लिहिणार. त्यावरून आपण n find out करणार, n वरून आपण m find out करणार, आणि m find out झालं की आपण orientation find out करू शकतो with the help of formula 2l plus 1. हा formula आहे पा, 2l plus 1, this is the formula 2l plus 1. okay, तर magnetic quantum number हा ओरिएंटेशनबद्दल माहिती देतो. ओके, की एखाद्या सबशेलमध्ये किती ओरिएंटेशन असू शकतात, आणि ओरिएंटेशन फाइंड आउट करण्यासाठी हाच फॉर्म्युला आहे 2L प्लस 1. अजून मॅग्नेटिक क्वांटम नंबर फाइंड आउट करण्यासाठी मेन जो फॉर्म्युला आहे, दॅट इज एम इज इक्वल टू मायनस एल टू प्लस एल, मायनस एल टू प्लस एल. ओके, सो आपण एक्झाम्पलला समजून सांगू. ओके, लुक हिअर द एक्झाम्पल. सपोज एन इज इक्वल टू वन घेतलं तर एल किती येईल, मागाशी आपण पाहिलं झिरो टू एन मायनस वन म्हणजे झिरो. एल जर झिरो आलं तर एम किती येईल, एम इज इक्वल टू मायनस एल टू प्लस एल. ओके, मायनस एल टू प्लस एल मीन्स मायनस झिरो टू प्लस झिरो मीन्स झिरोच. आणि एल जेव्हा झिरो असतं तेव्हा साहजिकच एस, एस सबशेल. मग एस सबशेलमध्ये ओरिएंटेशन किती असतात, त्यासाठी फॉर्म्युला आहे टू एल प्लस वन. म्हणजेच काय होईल, 2 इंटू झिरो प्लस वन, म्हणजे किती काय येईल अँसर बघा, 2 इंटू झिरो प्लस वन इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू व्हॉट इज द अँसर, इट इज द नथिंग बट द वन, म्हणजे एक ओरिएंटेशन असेल. ओके, समजलं. आता आपण काय करू, एन इज इक्वल टू दोन घेऊ, एन इज इक्वल टू टू. यू नो इफ एन इज इक्वल टू टू द एल व्हॅल्यू ऑफ एल इज झिरो वन. ओके, मग झिरो असताना एम किती आहे आपला, झिरोच येतो. आणि एल वन असताना एम किती येईल, व्हॉट द व्हॅल्यू ऑफ एम. लुक हिअर केअरफुली लुक, हे पहिला भाग आपला संपला, डोंट थिंक अबाउट दिस, ह्याचा हा भाग आपला संपला, आपला फोकस ह्याच्यावरती. हा एन टू आहे, एनचा अर्थ माहिती आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबरची दोन नंबरची ऑर्बिट. ओके, एन दोन आल्यानंतर एल कसा काढला आपण, कारण एलचा आपल्याला फॉर्म्युला माहीत होता कुठला, झिरो टू एन मायनस वन, ह्याद्वारे आपण ह्या व्हॅल्यू काढल्या. मग एमच्या व्हॅल्यू कसं काढल्या, एमसाठी फॉर्म्युला काय सांगितला, मायनस एल टू प्लस एल. आता झिरोसाठी एम झिरोच येतो, पण ह्यासाठी किती येईल, वनसाठी, दॅट इज द मायनस वन, मायनस वन टू प्लस वन. मग मायनस वन टू प्लस वन हा प्रवास कसा आहे, तर त्यामध्ये मायनस वनसुद्धा येतं, झिरोसुद्धा येतं आणि प्लस वन, अशा प्रकारे तीन फिगर येतात. म्हणजे कशा फिगर येतील पहा, मायनस वन, झिरो आणि प्लस वन. मग एकूण ओरिएंटेशन किती, तर जेवढे नंबर आले तेवढेच ओरिएंटेशन तीन आलेच पाहिजेत. मग आपण ओरिएंटेशनसाठी फॉर्म्युला घालू. ओके,
ह्यासाठी एम झिरो असताना ओरिएंटेशन एकच आहे आपण फाइंड आउट केलंय, पण आता एल आपला एक आहे तर ओरिएंटेशन किती येतील? सो अगेन विच इज द फॉर्म्युला, टू एल आणि एल आहे एक, मीन्स टू इन टू वन प्लस वन, सो ॲन्सर इज थ्री. तर आपलं ॲन्सर आलं तीन. हे उत्तर पहा, महत्त्वाचं आहे, तीन उत्तर आलं आपलं. समजलं का? तर हे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ओके, तर मॅग्नेटिक क्वांटम नंबरसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठेवा, की दिस गिव्ज द इन्फॉर्मेशन अबाउट द ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल. ओरिएंटेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल की एल वन असताना सपोज पी सबशेल आहे, मग पी सबशेलसाठी ओरिएंटेशन किती असतील? तीन आकडाला आहे, तीन ओरिएंटेशन, म्हणजेच पी एक्स पी वाय पी जेड. एस सबशेलसाठी एकच ओरिएंटेशन आहे. ओके, अंडरस्टँड? सो दिस इज ऑल अबाउट द मॅग्नेटिक क्वांटम नंबर, कीप इन माइंड. आफ्टर दॅट वी विल सी द नेक्स्ट क्वांटम नंबर. बिफोर दॅट यू हॅव टू राईट दिस. ओके स्टुडंट्स, नाव द लेक्चर इज अबाउट टू एंड. नाव अवर लास्ट पॉइंट इज द स्पिन क्वांटम नंबर. आपला शेवटचा मुद्दा आहे स्पिन क्वांटम नंबर. आपण तीन क्वांटम नंबर पाहिले, पहा, प्रिन्सिपल, ॲझुमिथल आणि मॅग्नेटिक. तर तुम्हाला आता पहा, एन म्हणलं की समजलं पाहिजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, एल म्हणलं की ॲझुमिथल क्वांटम नंबर, एन म्हणलं की मॅग्नेटिक क्वांटम नंबर, आणि हा आहे स्पिन क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एस. स्पिन क्वांटम नंबर डिनोटेड बाय द सिम्बॉल एस. ओके, तर आता आपण स्पिन क्वांटम नंबर म्हणजे काय ते पाहू. स्पिन क्वांटम नंबर काय सांगतो? की तो ऑर्बिटलमधल्या इलेक्ट्रॉन्सबद्दल, त्याच्या स्पिनबद्दल माहिती देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, आपण ऑर्बिटल पाहिल्या होत्या ॲझुमिथलमध्ये, एस पी डी एफ असतात. सपोज आपण अशी कन्सिडर केली की एस ऑर्बिटल किंवा पी ऑर्बिटल, तुम्हाला माहिती आहे एसमध्ये एकच ओरिएंटेशन असतं, पीमध्ये सपोज थ्री ओरिएंटेशन्स आहेत, मीन्स लाईक दिस, सपोज पी एक्स पी वाय पी झेड. मग ह्या तर तीन ज्या ऑर्बिटल आहेत पी मधल्या, पी ह्या सबशेलमध्ये ज्या तीन ऑर्बिटल आहेत, पी एक्स पी वाय पी झेड किंवा एस ऑर्बिटल असेल किंवा एस सबशेल, एच ऑर्बिटल ॲक्युमुलेट मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन. ह्या प्रत्येक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन असणार आहेत. म्हणजे एस जरी असेल तरी त्याच्यामध्ये मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन असणार आहेत. आता मी तर टू इलेक्ट्रॉन सपोज ॲरोने दाखवतो असे, पा. पी एक्स जरी असेल तरी त्यात मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन असतील, पी वाय जरी असेल तर मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन असतील, पी झेड जरी असतील तर मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन, टू इलेक्ट्रॉन, टू इलेक्ट्रॉन. आता इथं ॲरो पहिल्यांदा तुम्ही पाहताय, तर ह्या ॲरोचा अर्थ समजून घ्या. सपोज येस आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, कुठलीही ऑर्बिटल असेल तर त्याची मॅक्झिमम ॲक्युमुलेटेड करण्याची क्षमता किती? दोन. जसं येसमध्ये दोनच आहेत, पीमध्ये टोटल सिक्स इलेक्ट्रॉन आहेत, पण पी एक्समध्ये दोनच असू शकतात, पी वायमध्ये दोनच आणि पी झेडमध्ये दोन. आता तुम्ही जर हे येसमधले दोन इलेक्ट्रॉन पाहिले तर तुमच्या निदर्शनास येईल की एक ॲरो हा अपवर्ड आहे, दिस ॲरो इज पॉइंटिंग अपवर्ड. ओके, सो कीप इन माइंड द फर्स्ट थिंग, पहिली गोष्ट लक्षात ठेवा की जे दोन इलेक्ट्रॉन ऑर्बिटलमध्ये असतात त्यापैकी एक, ते दोन्ही इलेक्ट्रॉन जे एकमेकाच्या सान्निध्यात असतात विथ द अपोजिट स्पिन, हेच सांगतो. स्पिन क्वांटम नंबर म्हणजे काय? ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन कम क्लोज टुगेदर विथ द अपोजिट स्पिन. म्हणजे एक इलेक्ट्रॉनची जर पॉइंटिंग अपवर्ड असेल तर सेकंड इलेक्ट्रॉन शुड पॉइंटिंग डाउनवर्ड. ओके, मीन्स वन, सपोज वन इलेक्ट्रॉन पॉइंटिंग अपवर्ड, पॉइंटिंग अपवर्ड, देन हे ॲरो म्हणजेच इलेक्ट्रॉन कन्सिडर करा. हा इलेक्ट्रॉनचं चित्रमय स्वरूप आहे, म्हणजे पिक्टोरियल फॉर्म. वन इलेक्ट्रॉन पॉइंटिंग अपवर्ड, देन अदर इलेक्ट्रॉन शुड पॉइंटिंग डाउनवर्ड, अदर इलेक्ट्रॉन पॉइंटिंग डाउनवर्ड. ओके, पॉइंटिंग डाउनवर्ड. ओके, आणि ह्या अपवर्ड इलेक्ट्रॉनची स्पिन जी असते इट इज द प्लस वन हाफ, आणि पॉइंटिंग डाउनवर्ड जो इलेक्ट्रॉन आहे त्याची स्पिन असते मायनस वन हाफ. ओके, समजलं का? सो दिस इज ऑल अबाउट द स्पिन क्वांटम नंबर. सो फॉर स्पिन क्वांटम नंबर कीप इन माइंड टू थिंग्स. द फर्स्ट, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एस. इन स्पिन क्वांटम नंबर ईच ऑर्बिटल ॲक्युमुलेटेड मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन. इच ऑर्बिटल ॲक्युमुलेट मॅक्झिमम टू इलेक्ट्रॉन. पहा, तुम्हाला दिसतं इथं टू इलेक्ट्रॉन, टू इलेक्ट्रॉन, टू इलेक्ट्रॉन, बट स्पिन अपोजिट आहे. एक ॲरो जर पॉइंटिंग अपवर्ड असेल तर दुसरा ॲरो पॉइंटिंग डाउनवर्ड आहे, आणि पॉइंटिंग अपवर्डची स्पिन असते प्लस वन हाफ, पॉइंटिंग डाउनवर्डची स्पिन असते मायनस वन हाफ. सो अंडरस्टँड? सो स्टुडंट्स, यू नो दॅट द फर्स्ट क्वांटम नंबर प्रिन्सिपल इज ओव्हर. ओके, देन सेकंड
azimuthal. Second quantum number, azimuthal. Third quantum number, magnetic. And here we are, the last. Yes, which one? The spin quantum number. And you have said that one can relate to that. I hope you understand all these things. Okay? Once you know the N, you can calculate the L. Once you know the L, you can calculate the M. And it is the slightly separate part, spin. Okay? Arrow upward, the spin is clockwise. Then you can call pointing upward arrow means clockwise spin upon the manushakto. Because spin manushakto clockwise. And pointing downward, you can call it as the anti-clockwise spin. Anti-clockwise spin. Clockwise spin value plus 1 half. Anti-clockwise spin value minus 1 half. Okay? So this is all about the quantum number. In next lecture, we will see the next point. Thanks.